नमस्कार मंडळी, मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पहिल्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार आहे। 5 ऑगस्ट 2024 पहिला श्रावणी सोमवार आणि श्रावणाची सुरुवातसुद्धा होत आहे। अतिशय सुंदर असा योग जुळून आलेला आहे, कारण श्रावणाची सुरुवात सोमवारने होत आहे। आता यामध्ये मी तुम्हाला ज्यांचं शिवामुठीचं व्रत असेल त्यांनी पहिल्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर शिवामुठ म्हणून नेमकं कोणतं धान्य वाहावं, ते कशा पद्धतीने वाहिलं जातं, आणि ज्यांचं शिवामुठीचं व्रत नाही आहे त्यांनीसुद्धा शिवलिंगाची पूजा नेमकी कशा पद्धतीने केली पाहिजे, आणि आपण सर्वच श्रावणी सोमवारचा उपवास करतो तर तो उपवास नेमका कसा केला जातो, तो कधी सोडायचा, काय खायचं, त्याचबरोबर दिवसभरात आपण कोणते मंत्र स्तोत्र म्हटले पाहिजे, अजून सांगायचं झालं तर शिवामुठीचा मंत्र कोणता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो प्रश्न तुम्ही सगळेच जण विचारतात की घरी आपण पूजा मांडलेली असेल तर ती पूजा काढायची कशी, त्यातल्या साहित्याचं करायचं काय, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओत पाहायला मिळेल। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नमः शिवाय। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी, पहिल्या श्रावणी सोमवारी सकाळी आपल्याला लवकर उठून आपली स्वच्छतेची कामं असतील, अंघोळ वगैरे असेल तर ते सगळं आटोपून घ्यायचं आहे। श्रावणी सोमवारची ही पूजा तुम्ही नेहमीप्रमाणे देवपूजा करतात त्यावेळेला सुद्धा करू शकतात। काही ताईंनी विचारलं होतं आम्ही पहाटे करू शकतो का, तर नक्कीच पहाटेसुद्धा तुम्ही करू शकता। आणि जर तुम्हाला दिवसभरात पूजा करणं शक्य होणार नसेल तर तुम्ही दिवसभर फक्त उपवास करा, संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा करा, त्यानंतर नैवेद्य दाखवून तुम्ही उपवास सोडू शकता। आता यामध्ये तुम्हाला ज्याप्रमाणे सोयीस्कर होईल त्या पद्धतीने तुम्ही पूजेची मांडणी करू शकता। तर पूजेसाठी इथे साहित्य मी घेतलेलं आहे। सगळ्यात पहिल्यांदा आपण शिवलिंगाची पूजा करतोय तर शिवलिंग लागणार आहे। ज्यांच्याकडे शिवलिंग नसेल त्यांनी तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंग केलं तरीसुद्धा चालतं, किंवा मग तुम्हाला अशाच पद्धतीने मंदिरात जाऊनसुद्धा पूजा करता येईल। शिवपूजेसाठी आपल्याला बेलपत्र, शमीची पानं, पांढरी फुलं, धोत्र्याचं फळ, धोत्र्याचं फूल, बेलाचं फळ अशा पद्धतीचं साहित्य लागतं। आणि सगळंच साहित्य पाहिजे असं काही नाही, जे साहित्य तुम्हाला मिळेल शिवपूजेसाठी ते वापरून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता। आपल्या मनामध्ये जर शुद्ध भाव असेल, कुणाबद्दल तिरस्कार किंवा आकस नसेल, तर आपण केलेली साधीसुधी पूजासुद्धा महादेव नक्कीच मान्य करतात। महादेवांना भोळे सांब असं म्हटलं जातं, त्यामुळे आपण त्यांची पूजा एकदम साध्यासुध्या पद्धतीने नक्कीच करू शकतो। फक्त पूजा करताना आपल्याला चुका करणं टाळायचं आहे। सर्वात पहिल्यांदा आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याला चंदनाचा गंध किंवा मग हळदी कुंकू लावायचं, नमस्कार करायचा। तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा नसेल तर तेलाचा लावा, पण वात मात्र दुहेरी लावा। कारण आपण जर फुलवात लावायला गेलो किंवा मग सिंगल वात तर पूजेमध्ये चालत नाही, पण फुलवात लावायला गेलो तर ती पटकन जळून जाते, आणि आपल्याला पूजा होईपर्यंत आणि त्यानंतरसुद्धा काही वेळ दिवा तेवत ठेवायचा आहे। त्यामुळे मग तुम्ही दुहेरी वातीचा, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावा। त्यानंतर तुम्हाला शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून ठेवायचं आहे। ज्यांच्याकडे शिवलिंग नाही पण त्यांनी जर पहिल्या श्रावणी सोमवारी ते आणून त्याची स्थापना केली आणि त्यानंतर पूजा केली तरीसुद्धा चालेल, किंवा मग तुम्ही तात्पुरतं मातीचं किंवा वाळूचं शिवलिंगसुद्धा बनवू शकता आणि दुसऱ्या दिवशी ते पुन्हा पाण्यामध्ये विसर्जन करून देऊ शकता। म्हणजे असं प्रत्येक श्रावणी सोमवारी तुम्हाला करायचं आहे। तुमचं श्रावणी सोमवारचं व्रत करण्याचं किंवा शिवामुठीचं व्रत करण्याचं पहिलंच वर्ष असेल तर तुम्ही संकल्प अवश्य करा, कारण संकल्पाशिवाय व्रत सिद्धीस जात नाही किंवा आपण हाती घेतलेलं कार्य तडीस जात नाही असं म्हटलं जातं। त्यामुळे मग आपल्या डाव्या हाताने उजव्या हाताच्या तळहातावर पाणी घ्यायचं, थोडीशी खोलगट जागा करायची तळहातावर, म्हणजे अशी खोबण करायची जेणेकरून ते पाणी टिकून राहतं, आणि आपल्या त्या तळहातावर आपल्याला पाणी तर घ्यायचंच आहे पण एखादं फूल थोड्याशा अक्षता घेतल्या तरीसुद्धा चालतं। आणि मनातल्या मनात तुम्ही तुमचं नाव सांगायचं, व्रत करण्यामागचा तुमचा उद्देश काय आहे किंवा तुमची कोणती इच्छा महादेवांनी पूर्ण करावी म्हणून तुम्ही हे व्रत करत आहात तेही सांगायचं। त्यानंतर तुम्हाला ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं आहे। पुन्हा तीनदा तुमच्या तळहातावर पाणी घ्यायचं, तेव्हा म्हणायचं ओम केशवाय नमहा, ओम माधवाय नमहा, ओम गोविंदाय नमहा, आणि त्यानंतर ते पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचं। पुन्हा तुमच्या तळहातावर दोनदा पाणी घ्यायचं आणि ते तुम्ही पिऊन घ्यायचं आहे, त्याला म्हणतात आचमन करणं। तर त्यावेळेस तुम्हाला ओम कृष्णाय नमहा, ओम विष्णवे नमहा हा मंत्र म्हणायचा आहे। त्यानंतर तुम्ही महादेवांचा रुद्राभिषेक करायला किंवा पंचामृताचा अभिषेक करायला सुरुवात करू शकता। महादेवांना वेगवेगळ्या पदार्थांनी अभिषेक केला जातो, पण सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जी सुरुवात करायची असते ती पाण्याच्या अभिषेकाने करायची असते। तर जेव्हा तुम्ही पाण्याने अभिषेक करतात तेव्हा तुम्ही तांब्याचं किंवा पितळेचं पात्र घेतलं तरीसुद्धा चालतं,
मात्र जेव्हा तुम्ही पंचामृताने, दुधाने किंवा दह्याने अभिषेक करतात त्यावेळेस तांब्याचं किंवा पितळेचं भांडं घेऊ नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बरेच जण तीर्थसुद्धा देतात, म्हणजे आपण महादेवांच्या त्या शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थांनी अभिषेक करतो, समजा दह्याने केला, दुधाने केला, पाण्याने केला किंवा पंचामृताने केला, तर ते अभिषेकाचं पाणी तीर्थ म्हणून घरातल्या लहान मुलांना किंवा स्वतःसाठी किंवा आजारी व्यक्तींसाठी देतात. पण तुम्ही जर खाली अशी माझ्यासारखी पितळेची प्लेट, ताट काहीतरी वापरलेलं असेल तर मग ते पंचामृताचं जे तीर्थ आहे ते तुम्ही अजिबात घरातल्यांना देऊ नका. फक्त पाण्याने अभिषेक कराल, त्याचं तीर्थ तुम्हाला द्यायचं असेल, मग खाली पितळेचं किंवा तांब्याचं ताट असल्यास हरकत नाही. तर याचं मुख्य कारण काय आहे की जेव्हा आपण पंचामृताने किंवा दुधादयाने अभिषेक करतो आणि खाली जर असं तांब्याचं किंवा पितळेचं ताट असेल तर त्या आंबट पदार्थांची पितळेबरोबर किंवा तांब्याबरोबर रिॲक्शन होते, म्हणजे रासायनिक अभिक्रिया होते आणि थोडेसे विषारी पदार्थ तयार होतात. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ते हानिकारक असल्यामुळे आपण ते तीर्थ म्हणून पिऊ शकत नाही. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करायचा असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. त्या म्हणजे आपल्याला शिवलिंगावर वाहण्यासाठी, म्हणजे अभिषेक करण्यासाठी गाईचं कच्चं दूध, म्हणजे न उकळवलेलं दूध लागतं. आपल्या घरामध्ये आपण गाईचं दूध घेत असू पण ते तुम्ही उकळवून घेतलेलं असेल, त्यानंतर थंड करायला ठेवलेलं असेल तरी पण ते चालणार नाही, किंवा पॅकेटचं दूधसुद्धा अभिषेकासाठी चालत नाही. त्यामुळे दुधाचा अभिषेक करण्यापेक्षा तुम्ही फक्त दह्याचा अभिषेक करू शकता, किंवा मग पाण्याचा अभिषेक केला तर सगळ्यात उत्तम, तोसुद्धा महादेवांना अतिशय प्रिय आहे. किंवा मग तुम्हाला काही सुगंधित द्रव्याचा अभिषेक करायचा असेल तर तुम्ही देवपूजेच्या या पाण्यामध्ये थोडंसं गुलाबजल टाकू शकता, किंवा एखादी कापूरवडी एकदम तुम्ही बारीक करून टाकली तर ती सुद्धा खूप सुगंध देते त्या पाण्याला. अशा पाण्याने सुद्धा तुम्ही महादेवांना अभिषेक करू शकता. फक्त जेव्हा तुम्ही अभिषेक करतात तर तो मुक्याने करू नका. तुमच्या मुखामध्ये सतत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र असू द्या. आता तुम्ही या व्हिडिओतली क्लिप अतिशय काळजीपूर्वक पहा. तर आपण शिवलिंगाला अभिषेक वगैरे करून घेतला, सगळ्यात शेवटी पाण्याने स्नान घातलं, त्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घेतलं शिवलिंग, त्यानंतर आपण चंदनाचा गंध लावला. शिवलिंगावर आपण पांढरं चंदन लावू शकतो, पिवळं चंदन लावू शकतो, किंवा मग अष्टगंधाचा गंध, किंवा आपल्या देवघरामध्ये बऱ्याच वेळा आपण अगरबत्ती लावतो किंवा धूप लावतो, त्याचा अंगारा असेल तर तो सुद्धा भस्म म्हणून लावू शकतो. तुम्ही विकतचा भस्म आणलेला असेल तर तोही लावू शकता, किंवा तुमच्याकडे बुक्का असेल तर तो सुद्धा तुम्हाला शिवलिंगावर गंध म्हणून लावता येतो. फक्त हळदी कुंकू जे आहे ते स्त्री तत्वाचं प्रतीक मानलं जातं, किंवा आपण देवींना ते वापरतो, म्हणूनच इथे महादेवांना आपल्याला हळदी कुंकू वापरता येत नाही गंध म्हणून. आणि महादेवांचं जे काही स्थान आहे ते स्मशानात आहे, त्यांनी वैराग्य म्हणजे गोसाव्याचा अवतार धारण केलेला होता, त्यामुळे आपल्याला त्यांना हळदी कुंकू लावायचं नाहीये. तर कारण तुम्हाला समजलेलं असेल, तुम्ही कापसाचं वस्त्र किंवा पांढरा धागा सुद्धा त्यांना वस्त्र म्हणून अर्पण करू शकता. बेलाचं पान वाहायचं असेल तर ते आपल्याला पालथं करून वाहायचं असतं. जेव्हा तुम्ही बेलाचं झाड पाहिलेलं असेल तर त्याला पानं कशी येतात, तर त्या पानांचा जो वरचा भाग असतो ना, तर तो शिवलिंगाला टेकला पाहिजे अशा पद्धतीने, म्हणजे शिवलिंगावर बेलपत्र आपल्याला पालथ करून वाहायचं आहे. तुम्ही विषम संख्येमध्ये किंवा मग सम संख्येमध्ये सांगायचं झालं तर जास्तीत जास्त 108 बेलपानं महादेवांच्या या शिवलिंगावर नक्कीच वाहू शकता. आता ज्यांचं शिवामुठीचं व्रत नाहीये त्यांनी फक्त पांढरं फूल, बेलपत्र, त्यानंतर शिवलिंगावर गळती ठेवून दिली आणि नमस्कार केला, धूपदीपांनी ओवाळलं तरीसुद्धा चालतं. म्हणजे नैवेद्य वगैरे तुम्ही ठेवून द्यायचा, महादेवांचा एखादा मंत्र म्हणायचा, म्हणजे ओम नमः शिवाय, किंवा महादेवांची लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती म्हणायची, आणि तुम्ही नंतर तुमच्या कामाला लागू शकता. म्हणजे अशा पद्धतीने एकदम साधी सोपी पूजा होईल. पण ज्यांचं शिवामुठीचं व्रत आहे त्यांनी सुद्धा सेम सुरुवातीची जी पूजा आहे ती तशीच करायची. फक्त तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे, कारण पहिल्या सोमवारी शिवामुठ म्हणून तांदूळ हे धान्य आहे. आणि तांदूळ हे म्हणजे एक चंद्राशी संबंधित वस्तू आपण तिला म्हणू शकतो, की पांढऱ्या रंगाचे हे तांदूळ आपल्या कुंडलीतला चंद्रग्रह मजबूत करतात. आपल्या कुंडलीमध्ये चंद्रग्रह कमकुवत झालेला असेल किंवा क्षीण झालेला असेल तर तो स्ट्रॉंग म्हणजे मजबूत बनवण्याचं काम करतात. आणि महादेवांना तांदूळ हे धान्यसुद्धा प्रिय आहे. आणि आपण शिवामूठ वाहतो तर तिचं कारण काय आहे, की आपण आपल्याकडे जे आहे ते मुठभर का होईना दान करण्याची पात्रता किंवा आपली एक चांगली सवय आपल्याजवळ असली पाहिजे, की फक्त एकटं एकटं सगळं खायला नको, वाटून आपण खाल्लं तर समोरच्याचंही पोट भरतं आणि आपलंही भरतं, म्हणून ते मुठभर धान्य आपल्याला त्याच्यावर वाहायचं असतं. आणि शिवा शिवा महादेवा, शिवा शिवा महादेवा दिराजावांची, नंदांची, त्याचबरोबर सासू सासऱ्यांची नावडती आहे, ती आवडती कर रे देवा,
असं म्हणून आपल्याला ती शिवामूठ जी आहे ती शिवलिंगावर वाहायची असते. अगदी हळूहळू करून ते धान्य आपल्याला शिवलिंगावर सोडायचं असतं. आणि बरेच जण काय करतात की एक मूठभरच धान्य घेतात, पण ते थोडं थोडं करून म्हणजे 5 वेळा करून वाहतात. तसंही करणं योग्य आहे, कारण काही ताईंनी विचारलं होतं की ताई शिवामूठ किती वेळा वाहायची, तर धान्य जे आहे जिच्या नावातच सगळं आहे शिवामूठ म्हणजे काय, मूठभर धान्य घ्यायचं आणि तुम्हाला जर ते 5 वेळा करून वाहायचं असेल तर मग थोडं थोडं धान्य तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत घ्या आणि ते हळूहळू करून शिवलिंगावर वाहा. आणि तुम्हाला एकदम वाहायचं असेल तर सगळं धान्य तुम्ही मूठ भरून तुमच्या उजव्या हातात घ्या आणि त्याची मूठ करून हळूहळू ते शिवलिंगावर वाहा. त्यावेळेस तुम्ही ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप करू शकतात. आता बऱ्याच जणींचं काय होतं की म्हणजे वाचता येत नाही किंवा मग संस्कृत मंत्र व्यवस्थित म्हणता येत नाही, तर मग एवढं सगळं टेन्शन घेण्यापेक्षा तुम्ही काय करायचं, साधा सोपा आपला जो मंत्र आहे ना ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय, तो म्हणत राहायचा आहे. आणि काही ठिकाणी शिवामुठीचं जे धान्य आहे ते कोरडंच वाहिलं जातं, म्हणजे आपल्या हातामध्ये ते धान्य घेतलं की त्याची मूठ करून शिवलिंगावर वाहायची. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, शिवलिंगावर वाहण्यासाठी आपण जे पण धान्य घेतो त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते ओलसर केलेलं धान्य मग हळूहळू करून आपण शिवलिंगावर वाहू शकतो. यानंतर संपूर्ण पूजेला धूपदीपांनी ओवाळायचं, त्याचबरोबर नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर किंवा दही भात फळांचा नैवेद्य सुद्धा ठेवू शकता. त्याचबरोबर पाणी ठेवायला अजिबात विसरायचं नाही. सगळ्यात शेवटी घंटीचा नाद करायचा. तुम्ही मंदिरांमध्ये सुद्धा बघितलेलं असेल महादेवांच्या मोठमोठ्या घंटा वाजवल्या जातात किंवा मोठमोठे टाळ असतात ते वाजवले जातात. या घंटेच्या आवाजाने काय होतं, आपल्या आजूबाजूला ज्या काही वाईट लहरी असतात नकारात्मक शक्ती असतात तर त्या कोसो दूर निघून जातात आणि आपल्या सभोवताली एक मंगलमय किंवा सकारात्मक वातावरण महादेवांच्या कृपेने तयार होतं. यानंतर कापूर आरती लावायची आणि कापूर आरती करताना म्हणजे कापूर आरती लावली की तुम्ही महादेवांची ती लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही आरती करायची, सगळ्यांना ती आरती द्यायची. कापूर सुद्धा आपल्या घरातील निगेटिव्ह एनर्जी दूर करतो, त्यामुळे कापूर आरती महादेवांच्या पूजेमध्ये आवश्यक आहे, ती तुम्ही लावू शकता. श्रावणाच्या पहिल्या सोमवारपासून तुम्ही शिवलीला अमृत या पवित्र ग्रंथाचं पारायण सुद्धा करू शकतात. तुम्हाला पूर्ण पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथामधला जो 11वा अध्याय आहे ज्यामध्ये रुद्राक्षाचं महत्त्व समजावून सांगितलं गेलेलं आहे, तर तो 11वा अध्याय तुम्ही प्रत्येक सोमवारी वाचलात तरीसुद्धा चालेल. ज्यांना जास्त काही जमत नसेल तर त्यांनी काय करायचं, आपली जी रुद्राक्षाची माळ असते ती घ्यायची आणि तिच्यावर ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हा मंत्र सतत जप करायचा. म्हणजे तुम्ही अशा 11 माळीसुद्धा जप करू शकतात किंवा एक माळ ज्यामध्ये तुमच्याकडून 108 वेळा तो मंत्र जप करून होईल तो केला तरीसुद्धा चालतं. ज्यांच्याकडे रुद्राक्षाची माळा नसेल तर त्यांनी दोन्ही हात जोडायचे आणि महादेवांकडे पाहत पाहत किंवा मग डोळे बंद करून महादेवांचं रूप आपल्या डोळ्यासमोर आणून त्या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालतं. अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्या आपण श्रावणातल्या सोमवारी नक्कीच करू शकतो. श्रावणातल्या पहिल्या सोमवारचा विषय आपला सध्या चालू आहे, तर पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्ही आपल्या देवघरामध्ये जी पार्वती रूपी देवी अन्नपूर्णा आहे तिला ओटीचं साहित्य किंवा मग आपलं जे शृंगाराचं साहित्य आपण ज्याला म्हणतो तर ते सुद्धा अर्पण करू शकता. पहिल्या श्रावणी सोमवारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये किंवा देवघराच्या आसपास कुठेतरी भिंतीवर नाग नरसोबा आवर्जून चिकटवायचा आहे, कारण पहिल्या श्रावणी सोमवारनंतर 4 दिवसातच पुढे नागपंचमी येते. नागपंचमीची पूजा आपल्याला त्या नाग नरसोबाच्या चित्रावरच करायची असते किंवा मग पुढे शुक्रवारसुद्धा, म्हणजे नागपंचमी आणि शुक्रवार तर यंदा एकाच दिवशी आहे, तर ज्योतीची पूजा त्याचबरोबर गुरुवार म्हटलं की नरसिंहाची पूजा आणि बुध बृहस्पतीची पूजा अशी बरीचशी व्रत श्रावणामध्ये असतात. तर त्या नाग नरसोबाच्या कागदावर किंवा फोटोवर या सगळ्या देवी देवतांची चित्रं असतात, त्यामुळे आठवणीने श्रावणाच्या पहिल्याच दिवशी आपल्या देवघरामध्ये म्हणा किंवा आजूबाजूच्या भिंतीवर म्हणा नाग नरसोबा अवश्य चिकटवा. आपल्याला तो श्रावण अमावस्येपर्यंत म्हणजेच पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो, जेणेकरून श्रावणाच्या संपूर्ण महिनाभरात जी काही व्रतवैकल्य होतात आणि वेळोवेळी म्हणजे ज्या ज्या देवी देवतांची चित्रं त्यावर आहेत त्यानुसार आपण त्या त्या वाराला किंवा त्या त्या दिवशी त्यांची पूजा करू शकतो. तुम्हाला जर एखाद्या गोष्टीची अनामिक भीती वाटत असेल, हुरहुर लागत असेल किंवा तुमच्या घरामध्ये खूप जास्त आजारपण वाढलेलं असेल, एखाद्या व्यक्ती तर खूप जास्त आजारी असेल, तर मग तुम्ही या दिवशी म्हणजे श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी महामृत्युंजय मंत्र ऐकू शकता किंवा तो स्वतः म्हणू शकता. 108 वेळा तो मंत्र म्हणायचा. तुम्हाला जी काही भीती वाटते, उदासीनता तुमच्या जीवनामध्ये असते, तर ती कुठल्या कुठे पळून जाते, इतका पॉवरफुल हा मंत्र आहे. आपल्या चॅनलवरसुद्धा मी महामृत्युंजय मंत्राचा व्हिडिओ टाकलेला आहे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी अजून तो बघितलेला नसेल तर नक्की तुम्ही त्या व्हिडिओची सुद्धा मदत घेऊ शकता. आता
आपला श्रावणी सोमवारचा जो काही उपवास आहे तो आपल्याला दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा एकदा पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून मग आपण तो उपवास सोडू शकतो. उपवासामध्ये तुम्हाला बिना मिठाचे पदार्थ खायचे असतात आणि समजा तुम्ही मिठाचे पदार्थ खाणार असाल तर शक्यतो आपलं जे सैंधव मीठ असतं ना तर त्याचा वापर करा. काही ठिकाणी म्हणजे खारटसुद्धा पदार्थ खाल्ले जातात तर तुम्ही उपवासाचं मीठ साईडला ठेवा. आपल्या स्वयंपाकाच्या मसाल्याच्या डब्यामध्ये ते मीठ ठेवू नका. तर मग म्हणजे प्रत्येक भागामध्ये या उपवासाची पद्धत वेगळी आहे पण शक्यतो सोमवार जे आहेत ते अळणी करावे किंवा मग गोड पदार्थ खाऊन करावे असं सांगितलं जातं. त्यामुळे तुम्ही फळाहार घेऊनसुद्धा हा उपवास करू शकता. संध्याकाळी जेव्हा तुम्हाला उपवास सोडायचा असतो तर आमच्या भागामध्ये म्हणजे नाशिकमध्ये तरी म्हणजे आता नाशिक पण भरपूर मोठा आहे पण आमच्या भागामध्ये माझ्या आईकडे मी बघितलेलं आहे की सोमवार सोडताना कारलं खाल्लं जायचं आणि त्यानंतर बाकीचे अन्नपदार्थ किंवा मग तुम्ही उपवास सोडायला दहीभातसुद्धा खाऊ शकता. महादेवांना संध्याकाळी तुम्ही पूजेमध्ये दहीभाताचा नैवेद्य दाखवा. काही दहीभात तुम्हाला खाण्यासाठी ठेवा जेणेकरून दिवसभर तुम्हाला जो काही तुमच्या पोटातला अग्नी उसळलेला असतो उपवास करून तर तो शांत होण्यास मदत होते. तुम्हाला अजून काही अन्नपदार्थ खायचे असतील तर तेही तुम्ही खाऊ शकता पण उपवास सोडायला शक्यतो खूप ताटभर खाऊ नये असं म्हटलं जातं. म्हणजे अगदी अल्प आहार घ्यायचा आणि त्यानंतर आपण आपला आराम करू शकतो. महत्त्वाचा प्रश्न असा होता पूजा कशी काढायची किंवा मग आपण जे काही साहित्य शिवलिंगावर वाहिलेलं असतं त्याचं विसर्जन कसं करायचं. तर पूजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे मंगळवारी आंघोळ वगैरे करायची. त्यानंतर जिथे पूजा मांडली होती तर तिथे दिवा वगैरे लावून घ्यायचा. शिवलिंग पाण्याने स्वच्छ धुवून म्हणजे शिवलिंगाला स्नान वगैरे घालून देवाऱ्यामध्ये पुन्हा स्थापन करून द्यायचं. आणि जे साहित्य आपण शिवलिंगावर अर्पण केलेलं होतं तर त्यामध्ये धान्य असेल आणि तुम्ही गळती वगैरे काही ठेवलेली नसेल तर ते धान्य अर्थातच कोरडं असेल त्यामुळे मग ते तुम्ही पक्ष्यांना घालून देऊ शकता जेणेकरून मुक्या जीवांना तुमच्याकडून एक प्रकारे ते अन्नदान होईल. बाकी पानं असतील फुलं असतील तर ते तुम्ही त्या पाण्यासह म्हणजे गळती ठेवलेले असेल तर पाणी पण साचलेलं असेल आणि त्या पाण्यासह वगैरे तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी ओतून द्या जेणेकरून त्या फुलांचं आता पावसाळा पण चालू आहे खत होऊन जातं. नाहीतर मग तुमच्या आसपास कुठे निर्माल्य कलश असेल की जिथे खास पूजेचं साहित्य आपण टाकू शकतो अशा ठिकाणी विसर्जन करा. नैवेद्य असेल तर तोही तुम्ही प्राण्यांना किंवा गाईला वगैरे देऊ शकता कारण आपण घरामध्ये तो खाऊ शकत नाही. आणि बेलाची पानं शिळी असली तरी आपण त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करू शकतो त्यामुळे मग बेलाची पानं तुम्ही पुन्हा शिवलिंगावर वाहिली धुवून वगैरे वाहू शकता किंवा मग तशीच वाहून द्या. जोपर्यंत बेलाच्या पानांचे तुकडे पडत नाही तोपर्यंत आपल्याला बेलाची पानं पुन्हा पुन्हा वापरता येतात. तर खूप चांगली गोष्ट आहे की बेलाच्या पानांना बघा किती महत्त्व आहे. तर इथे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता की जी काही फुलं वगैरे मी काढून घेतली ती आता बाहेर झाडाच्या कुंडीत टाकणार आहे. आणि आधी पण तुम्ही एक क्लिप बघितली असेल व्हिडिओ बघताना की जे अभिषेकाचं पाणी होतं ते सुद्धा मी झाडाला टाकलेलं आहे. रांगोळी वगैरे असेल तर ती झाडूने न झाडता तुम्ही काय करायचं ती एखाद्या पुठ्ठ्याने किंवा हाताने भरायची कारण सध्या चातुर्मास पण चालू आहे आपण गोपद्म काढतो किंवा काही शुभचिन्ह काढतो तर झाडूने ते झाडणं योग्य असणार नाही त्यामुळे मग तुम्ही हाताने ती रांगोळी भरून घ्या. ती सुद्धा झाडाच्या मुळाशी तुम्ही टाकू शकता. रांगोळी तशीही दगडांपासून बनवलेली असते त्यामुळे मग झाडांच्या बुडाशी टाकली तर तिचा काही वेगळा परिणाम होणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला हे श्रावणी सोमवारचं व्रत करायचं असतं. यामध्ये लक्षात ठेवून तुम्हाला नाग नरसोबा आणायचा आहे हे म्हणजे लक्षात ठेवा कारण की आपण श्रावणाच्या पहिल्या दिवशी तो आपल्या घरामध्ये लावला की त्यानंतर पोळ्यापर्यंत ठेवायचा असतो आणि पोळ्यानंतर तो नागनरसोबा आपल्या घरामध्ये अजिबात ठेवायचा नाही. आपल्या लहान मुलांना सुद्धा तो पाहून द्यायचा नाही असा नियम असतो. तर मग आठवणीने नागनरसोबा आणा. जर मिळत नसेल तर इंटरनेटवरून फोटो डाउनलोड करा त्याची प्रिंट काढा आणि मग तो तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला श्रावणी सोमवारची माहिती या व्हिडिओमधून कळली असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. काही तुम्हाला समजलं नसेल किंवा काही प्रश्न पडले असतील तर ते कमेंट्समध्ये विचारू शकता. भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो अशी मी प्रार्थना करते.